किरीट सोमय्या यांनी भावना गवळी, नारायण राणे आणि सर नाईक यांच्याविषयी आरोप केलेले आहे। हे आरोप कुठे गेले, हे का सापडत नाही, याविषयी ते का बोलत नाही, बंगल्याविषयी संपूर्ण सुस्पष्ट माहिती समोर आलेली असताना किरीट सोमय्या खोटं बोलत आहे, त्यांच्या बोलण्यात कोणतेही तथ्य नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी केलाय। पाहूयात ते काय म्हणाले। मला वाटतं किरीट सोमय्यांनी भावनाताई गवळेविषयी आरोप केलेले, नारायण राणेंविषयी केलेले, सरनाईकांविषयी केलेले, हे कुठे गेले, हे का नाही सापडत आहे, याच्याविषयी का बोलत नाही आहे। आणि मला असं वाटतं या विषयीचं सगळं सुस्पष्ट समोर आलेलं आहे। या सगळ्या धांदात खोट्या गोष्टी किरीट सोमय्या करत असतात, म्हणून या त्यांच्या मान्यात कोणते तथ्य नाही। असेल भारतीय जनता पार्टीचे हे सगळे असतात, हे लोक करत असतात, काही ना काही, काही ना काही दाखवतात, एक करतात, एक असतं वेगळं नसतं। आता झालं ना, आता संजय राऊत साहेबांच्याच्यावर काय झालं, अनिल देशमुखांच्याच्यावर काय झालं, काय निघालं, काहीच निघालं नाही। त्याच्यामुळे असे आरोप होत असतात राजकीय हेतूनं, आणि ED सारख्या यंत्रणा, CBI सारख्या यंत्रणा भारतीय जनता पार्टीचं बटेक म्हणून काम करतात।